मित्रांनो, मी आहे माझ्या कोकणातील गावामध्ये आणि मित्रांनो, आज कोकणामध्ये आहे पेरणी। तर आत्ता मी जात आहे, जो आमचं शेत आहे ना तिकडे जात आहे। तर कोकणामध्ये कशाप्रकारे पेरणी करतात ना, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर वानशे आणि मी आहे एका शेतकऱ्याचा मुलगा। तर जाऊया आता आमच्या शेतावर, कशाप्रकारे पेरणी होते ना तर पाहूया जरा। मित्रांनो, मी आहे आमच्या गावच्या खालाटीमध्ये आणि आता पुढे गेल्यानंतर प्रत्येक शेतामध्ये नांगरताना आपल्याला शेतकरी दिसतील। समोर आपल्याला बैल दिसत असेल, समोर नांगरी चालू आहे। आणि इथे कसं कोकणामध्ये कसं दोन फॅमिली एकमेकांना मदत करतात, तशाच प्रकारे आता आपण तिथे जाऊया। हा कोणाचा? आमचं झालं नांगरून। तो तुमचा आहे? नांगऱ्याचा बाकी आहे की नांगऱ्याचा बाकी आहे? भात कुठे? तर मित्रांनो, आपण मागे पाहतात की पेरणीची नांगरणी चालू झालेली आहे। हे बघा, ह्या साईडला सुद्धा आहे कमलाकर आमचा भाऊ आणि इकडे आमचा नांगर आहे। तर आता पाहूया या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे कोकणामध्ये नांगरणी होते। आता या शेताला नांगरणीची सुरुवात झालेली आहे आणि नांगराचा तास आता एक एक पडत आहेत। ऐका येतं का नाही तुला? हॅलो, काय बैल चालत नाही काय? हे मग बैल आहेत ना? अच्छा अच्छा, त्याच्यामुळे काय? आणि इकडे वडील आहेत, ते नांगरत आहेत। आता असा बोल, पेरणीची सुरुवात झाली। पेरणीची आमची सुरुवात झाली, आता पेरणी चालू आहे। हे नांगरून झाल्यानंतर अशा प्रकारे पेरणी केली जाते। बघा, हे काय आहे पेरतस? अच्छा, ही बांधावरची नाचणी आहे आणि खाली शेतामध्ये भाताची पेरणी होईल। ह्याच्या आधीच पेरून झालंय काय? हा, पेरणी आधीच करून झाली काय? अच्छा, भात पेरणी आधीच करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरच नांगरायचं आहे। तर मित्रांनो, भात पेरणी अशा प्रकारे केली जाते। पहिली भात पेरलं जातं आणि त्याच्यानंतर वरती नांगर धरला जातो। नांगर झाल्यानंतर अशा प्रकारे हा साईडचा नांगर आहे, अशा प्रकारे नांगर झाला जातो। आता हे आका पेरून घेते आणि पूर्ण पेरणी झाल्यावर ह्या शेताला नांगरण्यात येईल। तर मित्रांनो, ही भात शेतीची पेरणी आहे। कोकणामध्ये नाचणीची सुद्धा पेरणी होते। आत्ता मगाशी आपण पाहिलं, त्या आईने बांधावर नाचणी पेरणी केली होती, पण हा भाताचा शेत आहे आणि अशा प्रकारे हे भाताची पेरणी हे कोकणामध्ये केली जाते। पेरणीचं झाल्यानंतर आपण लावणीचा सुद्धा आपण ब्लॉग बनवूया, पण जेव्हा पावसाळा होईल ना तेव्हा आपण तो ब्लॉग बनवू। आणि आता आपण माझ्या पाठीमागे पाहतात की नांगरे झाल्यानंतर जे ढेपल्या फोडतात ना, ते ही ढेपली फोडणी चालू आहे। कारण का त्या प्रकार जमीन कशी प्लेन झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर पाऊस पडल्यानंतर त्याच्यावर चांगल्या प्रकारे पीक येतं। तर अशा प्रकारची पेरणी आहे आणि हा जो भाग आहे ना, तो साऱ्याचा भाग आहे। सारे आहे ना या, तर ह्याला साऱ्या म्हणतात। ही सगळी गावची जी लोकं आहेत ना, इथे आली होते, ते साऱ्यामध्ये शेती करण्यासाठी आले आहेत। आणि इथे प्रत्येक शेतीच्या ठिकाणाला नावं असतात। काही ठिकाणी खार असते, काही ठिकाणी बोडकण, अशा प्रकारची वेगवेगळी नावं असतात।
तर जेव्हा लोक पेरणीसाठी किंवा शेती कामासाठी जातात ना, तेव्हा बोलतात मी आज साऱ्यात कामासाठी जाते किंवा बोडकणीत जाते किंवा खारीमध्ये जाते. तर अशा प्रकारे हा आमचा सारे आहे आणि इथे पेरणी चालू आहे. मित्रांनो, हा शेत पुरा बहुतेक नांगरून झालेला आहे. तरवा कसा काय? तर हे नांगरणी केल्यानंतर जमीन कशा प्रकारे सुपीक होते ना, ते आपल्याला पावसाळ्याच्या ब्लॉकमध्ये पाहायला मिळेल. पीक कसं येतं ना, ते पाऊस आल्यानंतरच समजेल. आता याच्या ढेपल्या फोडायच्या, ज्या ढेपी आहेत ना त्या फोडून त्याला प्लेन करायचं आहे. तिकडे जे सगळे आई वगैरे आहेत ना, त्या या येतील आणि नंतर इथे सगळ्या ढेपल्या फोडून प्लेन करतील. मला नांगूर धरून देईल काय? मला धरून देईल हां, या इथे धरतो मी. तर आता हा दुसरा शेत नांगराय घेतला बाबांनी आणि हा शेत आमचा आहे आणि मी सुद्धा प्रयत्न करणार आहे नांगरण्याचा. बघूया. ॲक्च्युली आधी मी नांगर धरलेला आहे तेव्हा माझी ट्रेनिंग होती थोडीफार. आता मी प्रयत्न करणार आहे, थोडी बाबांची मदत घ्यावी लागेल मला. अशा प्रकारे नांगरची माझी दुसऱ्यांदा ट्रेनिंग झालेली आहे. आधी मी 7वीपर्यंत असताना इथे माझं शिक्षण होतं तेव्हा मी सुद्धा नांगर धरलेला आहे आणि आता हा दुसऱ्यांदा मी नांगर धरलेला आहे. बैल पोपावतोय, मारता बैल. तर मित्रांनो, नांगरणे तर चालू आहे. अरे, झोंबी झाली. मित्रांनो, आमच्या इथे साऱ्यामध्ये दोन बैलांची भन्नाट अशी झोंबी झालेली आहे. आता आपण बघत आहोत, झोंबी आत्ताच सुरू झालेली आहे आणि दोन्ही बैल ऐकण्याचं काही नाव घेत नाही आहेत. दोन्ही बैल जोर काढत आहेत आणि एकमेकाला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. बघा 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 कसा जोर काढत आहे. काळ्याने एकदम जोर लावलेला आहे. तांबडा बैल आहे, तो सुद्धा काय ऐकायला तयार नाही आहे.
अशी भन्नाट बैलांची झोंबी आमच्या इथे साऱ्यामध्ये झालेली आहे। आणि तांबड्याने जरा जोर लावल्यान काळ्याला मारायचा प्रयत्न केलाय, तरी पण काळा काय बैल ऐकायला तयारच नाही आहे। पुन्हा दोघांनी परत जोर लावलेला आहे मित्रांनो, आणि आत्ता बघा काळ्याने परत मारायचा प्रयत्न केलाय। दोघेही बैल काय ऐकण्याचा नाव घेत नाहीयेत। काळ्याने तांबड्याला थोडी मारलेली आहे आणि ढकलत ढकलत पुढे नेली बघा कशी। बहुतेक तांबडा बैल हरण्याचा प्रयत्न तर आहे, तरी पण तो बैल ऐकत नाही बघा ना, तरी पण जोर लावतोय। परत जोर दोघे बैल लावत आहेत आणि काळ्याने जोर लावलेला बघा एकदम मस्त असा जोर दिला होता। आणि फायनली काळा बैल जिंकलेला आहे, तांबूस बैल पळालेला आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे कोकणामध्ये पेरणी केली जाते। तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, आणि आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका, आपल्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूला एक छोटंसं घंटीचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होतील। तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।